ये रिश्ता क्या कहलाता है या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री हिना खानने अक्षरा ही भूमिका साकारली होती. 6 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर तिने ही मालिका सोडली होती आणि त्यावेळी निर्माते राजन शाही यांच्या सोबत तिचा वाद झाला होता. राजन शाही यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की लिप मुळे हिना खुश नव्हती आणि ती स्क्रिप्ट मध्ये हस्तक्षेप करत होती. शिवांगी जोशीच्या नायरा या भूमिकेला महत्व वाढवणारे डायलॉग्स बोलण्यास ती नकार देत होती, त्यामुळे तिला बजावलं होतं की जे सीन्स जसे आहेत तसेच शूट करावे लागतील. त्यावर तिने स्पष्ट नकार दिला आणि ती सेट वरून निघून गेली. त्यानंतर तिला मेसेज करण्यात आला की तिला यापुढे सेट वर यायची गरज नाही आणि तिचा करार रद्द करण्यात आला आहे. या आरोपावर हिना खानने प्रतिक्रिया देत म्हटलं की मी कधीच कोणाविषयी वाईट बोलत नाही, माझ्या मनात राजन शाही यांच्या बद्दल खूप आदर आहे, त्यांनी मला करिअर मधील पहिली संधी दिली होती. माझ्या वडिलांनी माझ्याकडून वचन मागितलं होतं कि मी कधीच त्या मालिकेविषयी वाईट बोलणार नाही, म्हणून मी त्या मालिकेविषयी आणि त्यांच्याशी जोडलेला कोणत्याच व्यक्तीविषयी कधीच काही बोलले नाही. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील अक्षरा नैतिक, नायरा कार्तिक, अक्षरा अभिमन्यू, अबीरा अरमान या 4 पिढ्यांपैकी तुम्हाला कोणत्या पिढीतील मालिका सर्वाधिक भावली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.